आज मंचावर दुग्ध शर्करा योग आहे. दोन दिग्गज व्यक्तिमत्व मंचावर आहेत. अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण आणि त्याचबरोबरच बंदरे मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय संजय भाऊ आणि त्यासोबतच आपल्या उदगीर नगरीमध्ये अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय बसवराज पाटील नागराळकर सर. सात किलो ब्रॉन्ज पदक भाऊ अतुल मेंदडे नाशिक जिल्हा रेड कास्टूम वैभव जाधव राज्यस्तरीय स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेसाठी खास एक शुभेच्छासह ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय बसवराज पाटील नागराळकर सर. अतुल मेंदडे नाशिक जिल्हा साक्षी बिल्लारी वैभव जाधव अहमदनगर जुरिया पाटील ब्रॉन्ज कुस्ती 62 किलो सर. शाहीर डॉक्टर आझाद नायकोडी यांना विनंती आहे त्यांनी कृपया मंचाशी संपर्क साधायचा. शाहीर डॉक्टर आझाद नायकोडी केसरे सर आहे का तिकडे स्कोरशीट मॅट क्रमांक 2 चालू गोष्टी नंतर साहिल पोळ सातारा रेड कॉस्ट्यूम विरुद्ध सुधर सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये तयार राहायचं. क्रीडा मंत्री म्हणून काम करत असताना सांस्कृतिक आणि इतक्या मोठ्या भव्य स्वरूपात आपल्या उदगीर नगरीमध्ये भव्य दिव्य आयोजन अल्प काळामध्ये करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा युवक कल्याण आणि बंदरे मंत्री आणि त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ यांचा सन्मान आपल्या सर्व मान्यवरांच्या पत्रकार बंधूंच्या शुभेच्छा सर्व पत्रकार आणि प्रतिनिधी यांच्या वतीने माननीय संजय भाऊंचा सन्मान. 62 किलो फायनल तयार राहायचं. 62 किलो फायनल 60 किलो जयंत शेंगे जयवंत शेंगे आहे का हात वर कर प्रतीक पाटील स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर 2023-24 चं दुसरं पुष्प आज आपण गुंफतो आणि आजच्या स्पर्धांचं बक्षीस वितरण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झालंय आणि आजच्या स्पर्धांचं सुद्धा काही बक्षीस वितरण आपले मान्यवर माननीय मंत्री महोदय आणि आपल्या सगळ्यांच्या साठी अतिशय आदरणीय असणारं व्यक्तिमत्व पक्षापलीकडची भूमिका निभावणारे आपल्या सगळ्यांच्या साठी उदगीर नगरीमध्ये साहित्य आणि संस्कृतीची साहित्य आणि सांस्कृतीचा लिलयावर असणारं व्यक्तिमत्व माननीय बसवराज पाटील नागराळकर सर. माननीय डॉक्टर आझाद नायकोडी शाहीर आपल्याला कृपया मंचाशी संपर्क साधायचा आहे. शाहीर माननीय डॉक्टर आझाद नायकोडी शाहीर कृपया आपण आवारात असाल तर पटकन मंचाशी संपर्क साधायचा. आपलं सादरीकरण घेतो आहोत आपण. शाहीर डॉक्टर आझाद नायकोडी आणि छान असं सादरीकरण शाहिरी पोवाड्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. अतिशय भव्य असा आणि बहारदार पोवाडा ज्यांनी सादर केला ते डॉक्टर आझाद नायकोडी. खरं तर भारताचे राष्ट्रपती यांच्यासमोर 5 वेळा सलग सादरीकरणाची संधी मिळालेलं व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आहे. खास त्यांच्या पोवाड्याचं सादरीकरण पुन्हा एकदा आपण आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या समोर घेणार आहोत.
आणि सुदर्शन पाटील कोल्हापूर लगेच आकडे द्यायचा. चालू कुस्तीनंतर महिला 62 किलो फायनल. मॅट क्रमांक 3 वरती चालू कुस्ती संपल्यानंतर 62 किलो पूजा लोंढे सांगली लाल काशोक भागेश्री पाट अहमदनगर निळा काशोक ताबडतोब तयार व्हा पहिलवान दोन्ही. मॅट क्रमांक 3 वरील आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आपल्या एका वजनी गटाचं बक्षीस वितरणाचं लगेचच आपण माननीय मंत्री महोदय आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा युवक कल्याण आणि बंदरे त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयदेव बनसोडे आणि आपले मान्यवर प्रमुख पाहुणे आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आदरणीय असणारं व्यक्तिमत्व उदगीर नगरीचं कलाभूषण आणि साहित्यभूषण व्यक्तिमत्व माननीय बसवराज पाटील नागराळकर सर यांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण घेणार आहोत. जयवंत शेंडगे प्रतीक पाटील वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेचं बक्षीस वितरण आपण आता घेणार आहोत. 62 किलो वजनी गट याच ओके मुलींच्या 62 किलो कुस्ती स्पर्धेचं तिथे फायनल लावण्यासाठी माननीय मंत्री महोदय आणि आपले सगळ्यांचे प्रमुख पाहुणे माननीय नागराळकर सर हे तिकडे येत आहेत. मुलींच्या 62 किलो वजनी गटाच्या